रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्री राम जन्मभूमी अयोध्या नगरी येथे 500 वर्षांच्या अथक संघर्षानंतर आणि अनेक ज्ञात अज्ञात रामभक्त यांच्या बलिदानातून आपले आराध्य दैवत प्रभू श्री राम मंदिर साकार होत आहे आणि याच मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज संपन्न झाला। त्यानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेत। या कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे यांनी भेट दिली। या कार्यक्रमाचे आयोजन कामगार नेते यशवंत भोसले यांनी केले होते। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देव भालके यांनी, पाहूयात। पासूनच आपण जर बघितलं तर अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामलल्लाच्या स्मार प्राणपटण्याची स्थापना होते आणि यासाठीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळपासूनच भव्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत आत्ता जर बघितलं तर माजी खासदार अमरजी साबळे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एकंदरीत काय सांगाल, कालपासूनच आपण जर बघितलं तर अयोध्येमध्ये भव्यमय वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। तसंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील एकदम अतिशय आनंदात आणि उत्साहात रामलल्लाला साथ देण्याचा प्रयत्न जे आहे पिंपरी चिंचवड करताना बघत आपण काय सांगाल। केवळ पिंपरी चिंचवडमध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। 500 वर्षाचा संघर्ष संपून प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या देशाचे आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते झालेली आहे। त्यांच्या शुभ हस्ते प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापित होणं याचा अर्थ असा की या देशामध्ये रामराज्याची मूर्तमेढ रोवल्यासारखं झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण देश चैतन्यमय झालेला आहे। प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं आदर्श घेऊन या देशामध्ये रामराज्य निर्माण व्हावं आणि या देशातला प्रत्येक माणूस हा सुखी आणि समृद्ध व्हावा आणि हा देश परमवैभवाला जावा अशी सर्वांची मनोभावना आहे आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, दिवाळीचं वातावरण आहे। एकंदरीत विरोधक जे आहेत ते बोलत आहेत की लोकसभेची तयारी सुरू असताना प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान करत आहेत, या गोष्टीकडे आपण कसं बघता? संपूर्ण देश 140 कोटी जनता जर दिवाळीचा सण साजरा करत असेल आनंदाने तर विरोधक आहेत कुठे, त्याची दखल घ्यायची गरज पण नाही। एकंदरीत भाऊ, आपण कालच एक मोठी रॅली काढून आपण आनंद उत्सव केला, आज दुसऱ्या दिवशी आज सकाळपासून आपण आनंद उत्सव, याबद्दल काय सांगा? काल खरं तर संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे। उत्स्फूर्तरित्या कालची रॅली स्वतःहून लोकांनी काढलेली होती, आम्ही नेते मंडळी त्यात सहभागी होतो आणि आजही कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तरित्या 6:30 कार्यक्रम चालू आहे श्री गणेश मंदिरामध्ये। आणि या सोहळ्याला माझी इच्छा होती खासदार अमर साबळे साहेब यावेत, आदरणीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख मिलिंदजी देशपांडे साहेब यावेत ही आमची मनोमन इच्छा होती आणि ते दोघंही आले, मी हृदयापासून त्यांचा आभारी आहे। आणि प्रभू रामचंद्रांचं आता युग सुरू झालेलं आहे, पुन्हा एक भक्तिमय वातावरण सगळीकडे असल्यामुळं माझी एकच आपल्या जनतेला आश्वस्त करणारी एक इच्छा आहे ती म्हणजे आता घाबरण्याचं कारण नाही कुणालाच, यापूर्वी नव्हतं, परंतु श्रमिकांना न्याय मिळेल, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, त्याचप्रमाणे येणार प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे पुढचा काळ अतिशय चांगल्या रीतीनं राममय राज्य आणतील अशी आम्हाला खात्री आहे। श्रमिकांना न्याय देतील, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही न्याय देतील, सैनिकांनाही न्याय देतील, पुन्हा एकदा भारत सरकार हे मोदींचंच असणार अशी खात्री आहे। नक्कीच, आपण जर बघितलं तर आपण कामगार नेते आहेत, आजच्या घडीला आपलं काय मागणं असेल? श्रमिकांच्या मागण्या आहेत, त्यांना आश्वस्त जीवन मिळावं, त्यांना सेवेमध्ये कायम सेवा मिळावी नोकरीमध्ये, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीला हमीभाव मिळावा, या काही मूलभूत मागण्या आहेत।
आणि गोरगरिबांना घराचं देण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलेलंच आहे. कालच सोलापूरला आदरणीय अमर साबळे साहेबांच्या मागणीनुसार 30,000 घरं अडम मास्तर होते, त्यांच्या सर्वांची इच्छा होती त्या त्यांच्या कामगारांना 30,000 घरांचं वाटप सोलापूर शहरामध्ये झालं. आता अमर साबळे साहेब तिथून आता पुढच्या कार्यकाळाला त्यांना शुभेच्छा आम्ही देत आहोत. येणाऱ्या काळात ते मंत्री व्हावे अशी शुभेच्छा, आणि संपूर्ण भारत देशाला या रामलल्लाच्या आगमनानं निश्चित स्वरूपामध्ये चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण पत्रकारांनी या ठिकाणी हजेरी लावली सकाळपासून, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा बालके पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.